आणि यानंतर काही वेगळ्या घडामोडींचा आढावा। अकोल्यामध्ये शिवसेनेच्या रुमणे मोर्चाला अखेरीस प्रशासनाने परवानगी दिली। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज अकोल्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे रुमणे मोर्चा काढण्यात येतोय। सिंचनाचा प्रश्न, पीक विमा कंपन्यांचा कारभार, पश्चिम विदर्भावरचा अन्याय अशा विविध मुद्द्यांवरून ठाकरे गट आक्रमक झालाय। खासदार अरविंद सावंत आणि आमदार नितीन देशमुख हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। आधी पदवीधर निवडणुकांच्या आचारसंहितेचं कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, मात्र काल उशिरा 18 अटींसह या मोर्चाला अखेर परवानगी देण्यात आली आहे। आणि या मोर्चातून आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील उमेश अलोणे, सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, कसं स्वरूप आहे मोर्चाचं, कसा प्रतिसाद लाभतोय? हॅलो उमेश, आवाज पोहोचतोय, बोला। प्रतिसाद दिसतोय प्रज्ञा, कारण दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास प्रज्ञा या मोर्चाला शेतकऱ्यांचा फार मोठा प्रतिसाद दिसतोय। संपूर्ण अकोला जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते या मोर्चाला आलेले आहेत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। हातात रुमणे घेऊन हे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहे। सरकार विरोधात मोठ्या घोषणा इथे हे एक महत्त्वाची गोष्ट प्रज्ञा यामध्ये अशी आहे की महिलांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये दिसत आहे। आपण पाहू शकतो की महिलांची मोठी एक महिला शक्ती जी आहे त्या मोर्चात आपल्याला दिसते आहे आणि 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा जी आहे ते शिवसेनेचे कार्यकर्ते देत आहेत। प्रज्ञा, दोन महत्वाचे प्रश्न घेऊन हा मोर्चा निघतोय। पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भातला शेतकऱ्यांवर अन्याय होतो। कृषी पंपाची जी वीज जी आहे ती पूर्व विदर्भाला अधिक देण्यात येत आहे आणि पश्चिम विदर्भाला कमी देण्यात येत आहे। दुसरा प्रश्न जो आहे तो पीक विम्याचा आहे। शेतकऱ्यांना सरसरकट पीक विमा मिळाला पाहिजे। पीक विमा कंपन्यांची मुजोरी जी आहे ती बंद झाली पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे घोषणाबाजी करताना दिसत आहे। कोणत्या घोषणा तुम्ही काय मागण्या आहे आणि कशासाठी मोर्चा बघा, आजचा जो शेतकरी आहे, देशाचा जो खरोखरचा राजा आहे, शेतकऱ्याच्या भरोशावर आज हा देश चालून राहिलाय आणि विदर्भातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसोबत अतिशय अन्याय करत आहे आजकालचं सरकार। जे देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिलं होतं की बा शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणार, त्यांनी अतिशय वीज बिल माफ केलेलं नाही आहे आणि आमचा शेतकरी रात्री जाऊन शेतामध्ये पाणी देतो। तुम्हाला माहित आहे शेतामध्ये साप विंचू वगैरे निघतात, दुर्घटना तुमच्या समोर घडलेल्या आहे। प्रत्येक शेतकऱ्याला साप, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असं म्हणतात। प्रज्ञा, महिला मोठ्या प्रमाणात त्या मोर्चात आपल्याला दिसतात, आपल्या सोबत या आजी दिसतात। आजी, आजी मोर्चात आल्या तुम्ही, काय काय मागणे घेऊन आलेले आहात? आम्ही शेतकऱ्याच्या बर काय केलं पाहिजे सरकारनं शेतकऱ्यांसाठी? सगळं महाग केलं, गहू एवढे महाग झाले, काय खावा परिवारांना, काय सगळं खटल्याचं घर आहे, काय खात जा काय राहू दे, जा साखर महाग, तेल महाग, सारच महाग झालं। महागाई शेतकऱ्यांची सरकारनं कमी केली पाहिजे। आजी, कोणत्या मागण्या आहेत तुम्ही या मोर्चाला आलेल्या, काय केलं पाहिजे सरकारनं शेतकऱ्यांसाठी असं तुम्हाला वाटतं? नाही, बरोबर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, रुमणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नेतृत्व करतायत अरविंद सावंत आणि नितीन देशमुख। उमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।